पाहिजे का मा कपडे? नाही पाहिजे. आजी इकडून ड्रेस नाही पाहिजे तुला. अजिबात नाही पाहिजे आजी इकडून ड्रेस. पाहिजे काय? अरे आजी ड्रेस घेऊन देऊन आली ना, घे ना. ड्रेस पाहिजे का? ड्रेस देते ना आजी, घेऊन घे ना. पिल्लू ड्रेस पाहिजे का मा? नाही. ड्रेस देते ना स्वराज, तुला आजी घेऊन. पाहिजे का तुला? पाहिजे का? हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर स्वराज कोणाजवळ राहत नाही आणि मस्त घ्या म्हणते मला. म्हणून स्वराजसाठी ही बॅग खूप दिवसाची घेऊन ठेवली होती, परंतु आजपासून ही वापरायला काढलेली आहे. बघा कसा बसलेला आहे मस्तपैकी स्वराज, आहे ना. वातावरण खूप छान आहे बाहेर, ते बघा पाणीच पाणी, पाणीच पाणी चालू आहे. तर आता आम्ही घराची करत आहे साफसफाई, कारण की उद्या आहे घराचा वास्तू, म्हणजे वास्तू शांती पूजा आहे. त्याच्यामुळे स्वच्छ असं म्हणजे झाडून घेऊन धुवून ठेवायचं आहे आजच. थांब स्वराज, चला आज काय काय जेवण आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, आताच हे झाडून वगैरे घेतलेलं आहे, हे बघा स्वच्छ झाडून घेतलेलं आहे. आणि आता हे वॉश करून घ्यायचं आहे चांगल्या पाण्याने. हो ना स्वराज? तर हे बघा, हे असं झाडून घेतलेलं आहे कारण उद्या करायची आहे पूजा. त्याच्यामुळे कारण धूळ धूळ भरपूर होती, आता सर्व काम झालेलं आहे त्याच्यामुळे हे झाडून घेतलेलं आहे आता. आणि याची खिडकी वगैरे बनवायला टाकलेली आहे, 30 तारखेपर्यंत सर्व काम ओके होणारच आहे. म्हणजे अजूनही घराचं काम उद्यानंतर चालूच ठेवणार आहे, फक्त उद्या वास्तू शांती वगैरे करून घ्यायची आहे. आणि आता हे स्वच्छ धुऊन वगैरे घ्यायचं आहे, हे बघा. आणि नंतर आपण 30 तारखेला येणार आहोत. आणि पाणी बघा किती चालू आहे. आमचा कार्यक्रम उद्या कसा होणार, काय होणार, काय माहिती बाबा. खूप 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 चला. आणि हो, भरपूर जणांचं असं म्हणणं होतं की ताई याला आजूबाजूला थांब थांब म्हणजे रेलिंग बसू आणि नंतर राहायला जा. तर याच्या रेलिंग आणि खिडक्या वगैरे बनवायला टाकलेल्या आहेत, तर त्या आता 20 तारखेला भेटणार. आणि नंतर रेलिंग खिडक्या बसवल्यानंतरच म्हणजे आम्ही 1 ते 2 किंवा 5 तारखेपर्यंत येणार आहोत, कारण रेलिंग वगैरे नसल्यामुळे मी पण लवकर येऊ शकत नाही, कारण स्वराज लहान आहे त्याच्यामुळे. ते बाकीचे कामं नंतर करणार आहोत आम्ही, पण आधी पूजा आणि वाढदिवस वगैरे करून घेणार आहोत. तर ठीक आहे सगळ्या युट्यूबवरांना अखाडीच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वरचरणी प्रार्थना, तुम्हाला ईश्वर चांगली बुद्धी देवो. या पुरणपोळी, साधी पोळी, भजे वडे खायला या. ही बघा पुरणपोळी, हे साध्या पोळ्या आहे. ही आता मी वडे भजे काढत आहे, पापड वगैरे काढायचे राहिले. आता डब्बा झाल्यावर मोठ्या सुनले द्यायला की पहिले गरम गरम डबा पहिले सामान. आता पहिले हा स्वयंपाक झाला की मोठ्या वहिनीला डब्बा जाणार, कारण पाणी भरपूर आहे बाहेर, त्याच्यामुळे काही त्यांना इथं आम्ही बोलावलेले नाही. आणि पसारा भरपूर आहे घरामध्ये, म्हणजे हे बघा किराणा सामान, हे उद्या बड्डेचं सामान, त्याच्यामुळे तयारी करणं सुरू आहे. आणि भरपूर भरपूर पसारा आहे, भरपूर सामान आज आणायचं राहिलेलं आहे. तर आता स्वयंपाक केल्यानंतर, जेवणं वगैरे केल्यानंतर आम्ही जाणार आहोत मार्केटला. स्वराज बघा इथं काय करत आहे. स्वराज, अरे 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 अरे, पिठात कोण आई, पिठात कोणी हे पोळी डुबून खाल्ली होती काय? ते बा सांगा आता बरं, कोणी पिठातली पोळी खाल्ली होती का बरं? आ असं असते का स्वराज, हे अशी पोळी खात असते का बाळा? कोणी अशी पोळी खात असते? घे हे बघा, कणकीसहित पोळी अशी खावा लागते, तुम्हाला माहिती आहे का? वा आई, कणकीसहित पोळी कोण खाल्ली होती का?
आ स्वराज खाऊन घेते चला या गरम गरम मूंग भजे खायला नाही वद्य दाखवला काय दाखवायचंच राहिला जाऊ दे खाऊन पाहतो हा खात आहे पुरणपोळी आहे ना स्वराज हे घ्या तुम्हाला तुमच्या सासूबाईनं गरम गरम डबा पाठवला जेवण करून घ्या हे भजे खाजा मुंगाचे आहेत मुंगाचे बघा बरं आला ना डब्बा तुम्हाला हा तुमच्या बहिणीनं केला लाईना बहिणीनं धन्यवाद हे बघा ह्या तूप काढत आहेत किती कामाचे झाले बघा बरं ते टिया जेवते का येत नाही तिकडे पाठवून द्या आता आम्ही जेवणं बिवणं करतो मार्केटला जातो झाली साफसफाई तर आताच आम्ही टियाच्या मम्मीला जेवणाचा डब्बा देऊन आलेलो आहो हो ना टिया आता टिया आणि आम्ही चाललो जेवण करायला आजीच्या घरी हो ना गं बघा वरून पाऊस सुरू आहे आमची तयारी चालू आहे हा थंडी वाजत आहे का पाणी येत आहेत पाणी आता स्वराजचं जेवण घेऊन चालली आणि आता जेवण वगैरे करते मग जाते मार्केटला ओके चला मार्केटला जायचं आहे अजून बाकीचं सामान आणायचं आहे आणि उद्याचा ब्लॉग खूप छान छान होणार आहे वास्तुपूजेचा वगैरे वगैरे सर्व मजा येणार आहे धम्माल धम्माल एकदम स्वराज आजी जाऊन ड्रेस पाहिजे का ड्रेस पाहिजे का पाहिजे का आजी जाऊन ड्रेस हो की नाही पाहिजे का कपडे पाहिजे का आजी जवळून नाही म्हण नाही पाहिजे का नाही पाहिजे नाही कपडे पाहिजे का कपडे पाहिजे का नाही का पाहिजे चल मग चल घ्यायले घ्यायले चल किंवा मग नाही म्हण पाहिजे का कपडे पाहिजे का मग कपडे नाही पाहिजे आजी इकडून ड्रेस नाही पाहिजे तुला अजिबात नाही पाहिजे आजी इकडून ड्रेस पाहिजे का अरे आजी ड्रेस घेऊन देऊन आली ना घे ना ड्रेस पाहिजे का ड्रेस देते ना आजी घेऊन घे ना पिल्लू ड्रेस पाहिजे का मग नाही ड्रेस देते ना स्वराज तुला आजी घेऊन पाहिजे का तुला पाहिजे का नाही म्हणते नाही 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 पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे ना ड्रेस बस ना मान दुखी ना पिल्लू आहे बघा आई म्हणते स्वराजला ड्रेस घेऊन ये वाढदिवसासाठी माझ्या इकडून स्वराज म्हणते मला पाहिजे नाही आजी आजी इकडून ड्रेस नाही पाहिजे मा किती शहाणं लेकरू आहे ओके बाय बाय करून दे सगळ्यांना भेटू म्हणा उद्या असं कर बाळा असं कर असं कर असं कर असं कर असं कर